आणि कार्यक्रम हा जयदेव बर्वेंनी घेतलेला आहे की ज्यांच्याकडं 60 वर्षापासून ज्या वाड्यामध्ये संघाची शाखा लागते त्यांच्या नसानसामध्ये संघाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचं काम आहे. तेव्हा अशा कार्यक्रमाला आला आहे आणि मी तुम्हाला त्या बाबतीमध्ये आग्रह न करणं ते यथोचित होणार नाही. तेव्हा तुमच्यासारख्या कर्तृत्व संपन्न तरुण सहकाऱ्यांनी ज्यांचं नाव महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून प्रभावी छबी ज्यांची आहे, ज्यांनी काम केलं, अशा देशमुख साहेबांच्या पोटी तुम्ही जन्म घेतलेला आहे. तेव्हा या प्रक्रियेमध्ये मी ज्यादा वेळ घेणार नाही, पण पत्रकारांना माझी विनंती आहे, कार्यक्रम आहे जयदेव बर्वेंचा, नाहीतर ही न्यूज व्हॅल्यू तुम्ही करशील आणि कार्यक्रम मोड राहील. नाही असं घडू नये, पण इथं आल्यानंतर मी तो आग्रह करणं गरजेचं आहे भारतीय जनता पार्टीचा खासदार म्हणून, म्हणून मी तो आग्रह करतो. साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा MH24 लातूरचं कार रजिस्ट्रेशन MH24 ती 10 वर्ष महाराष्ट्रामध्ये MH24 या गाडीला कुणी कधी अडवलं नाही. असं हे नातं आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी घडवलं आणि तुम्हाला माहिती आहे तुम्ही त्यांचे सहकारी राहिला आणि सगळीच मंडळी. खरं म्हणजे तुम्ही मला तुमच्या घरी या म्हणताय, पण तुम्ही स्वघरी यावं. असं जर मी म्हणालो तर तेच संयुक्तिक ठरेल. आणि मला विश्वास आहे की बर्वे वाड्यातनं निश्चितच या कल्पनेवर शिक्कामोर्तब होईल. याबाबत माझ्या मनामध्ये शंका नाही. बर्वे वाडा म्हणजे कितीही वादळं आली, कितीही वारं आलं, वाडा तो तिथंच होता. तसंच लातूरचा देशमुख वाडा कितीही वादळं आली, कितीही वारं आले तरी तो तिथंच राहणार. आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीतनं हे सगळं पुढं नेलं त्यांचे तरुण सहकारी जयदेव, त्यांच्या मंडळी कामाक्षीताई या ठिकाणी उपस्थित असलेले अनेक ज्येष्ठ वडीलधारी मंडळी, तरुण मित्र बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, कार्यक्रमाचं स्वरूप आपण सगळी मंडळी बघतोय की बाबांनी उभा केलेलं हे ऑर्गेनिक सेंद्रिय काम पूर्ण राज्यभर नव्हे तर देशभर नेण्याचं काम पुढं या नेचर केअरनं केलेलं आहे. आणि त्यांनी त्या कामाला 25 वर्ष झाली आणि त्यानिमित्तानं बाबांचं कृतज्ञता सोहळा या ठिकाणी त्यांनी ठेवलेला आपण सगळी मंडळी बघतोय. भाऊंनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की जी आज सगळ्या जगाची गरज आहे, देशाची गरज आहे, राज्याची गरज आहे, गावांची गरज आहे, ते ऑर्गेनिक सगळ्यांनी खाल्लं पाहिजे आणि त्याचे होणारे फायदे फार मोठ्या प्रमाणामध्ये आपण सगळी मंडळी बघतोय. अनेक लोकांनी त्यामध्ये काम करण्याचा प्रयत्न केला, पण जयदेवनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की काळाच्या पुढे 15-20 वर्ष पाहिल्यामुळे ते काम करताना खूप खडतर त्यांना तपश्चर्या करावी लागली आणि यामुळं आज जे आपण पाहतोय त्याच्या पाठीमागं वडिलांनी लावलेलं हे रोपटं आज ते मोठं करत असताना त्या पाठीमागं असणारे वडिलांचे विचार, वडिलांच्या
या सगळ्या अभ्यासातून निर्माण झालेलं हे सगळं विश्व हे मोठं करण्याचं काम त्यांच्या हातून निश्चितपणानं चाललेलं आहे. भाऊंनी सांगितलं, बाबा अनेक व्यवसायामध्ये आले, अनेक व्यवसाय त्यांना अडचणीची होऊन गेले. घरानं खूप मोठं आहे, पण मधल्या काळामध्ये या सगळ्या व्यवसायामधल्या स्थित्यंतरामुळं अडचणीची परिस्थिती आली. ही वस्तुस्थिती त्यांनी सांगितली, पण आपलं ध्येय आणि धोरण बदलण्याचं काम त्यांच्या हातनं घडलं नाही. तो फार महत्त्वाचा भाग आम्हा सगळ्या तरुण कार्यकर्त्यांनी पाहिला पाहिजे. भयांच्याकडे तिकडं लातूरला ते काम करतायत, आणि खरं आहे जिथं पिकतं तिथं भाऊ विकलं जात नाही. मलाही 8-10 महिन्यापूर्वी मी जयदेवांच्या फॅक्टरीवर आलो, पाहिलं आणि चाललेलं काम सगळं समजून घेतलं. जवळजवळ 1/4 पाऊण तास मी सगळी माहिती घेतली. अतिशय मोठं काम त्यांच्या हातून चाललेलं आहे, आणि भैयांनी त्यांना 3,000 एकरपर्यंतचं क्षेत्र त्यांच्या टीमला त्या ठिकाणी ऑर्गॅनिकमध्ये ऊस या पिकावर त्यांनी काम चालू केलेलं आपण सगळी मंडळी पाहतोय. त्यांनी काही जुन्या बियाणं जतन करणारं काम करणारी माणसं त्यांचे कुटुंबांचे सत्कार घेतले. कुटुंबांचे सत्कार घेताना त्यांचा सत्कार केला, त्यांचं कौतुक केलं, आणि या नेचर केअरच्या माध्यमातून त्यांनी त्यांना त्यांचा सन्मान होईल अशा पद्धतीचा चेकसुद्धा त्या ठिकाणी दिलेला आपण सगळी मंडळी पाहतोय. नाहीतर आम्ही पुढारी मंडळी सगळे विजय पाटील फार हुशार माणसं असतो. एक बुके घ्यायचा, तोच फिरवायचा, एखादी शाल एखादा फेटा द्यायचा आणि त्याचा सन्मान करण्याचं काम करत असतो. पण त्या कंपनीच्या वतीनं चांगली भरीव अशी मदत किंवा सहकार्य करण्याची भूमिका जयदेव बर्वेंनी या ठिकाणी केलेली आपण सगळी मंडळी पाहतो. अनिल भाऊंनी काही जुन्या आठवणी सांगितल्या, द्राक्षबागेच्या बाबतीमध्ये त्यांनी करत असलेले काम, त्यावेळच्या औषधाच्या बाबतीमध्ये करत असलेलं काम. पण भैया मला बाबांचा आणखी एक पैलू या निमित्तानं सांगायचा आहे. मी ज्या वेळेला शेती औषधाचं दुकान 85 साली चालू केलं, त्यावेळी बाबा इथं विठ्यामध्ये त्याच व्यवसाय करत होते. आणि एक अतिशय अभ्यासू माणूस, लोकांना योग्य मार्गदर्शन करणारा माणूस, जी काय आमच्या द्राक्षामध्ये ज्यांनी क्रांती घडवली, मग ते आर्वे अण्णा असतील, आपले पवार वकील असतील आबा, आमचे मेहत्रे आबा असतील, नामदेव बापू असतील, या मंडळींच्या पाठीमागं लोकांना सल्ला देण्याचं काम, मार्गदर्शन करण्याचं काम बाबांनी खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. ते NCL मध्ये होते, केमिकलच्या बाबतीमध्ये त्यांचं खूप चांगलं नॉलेज आहे, पण त्याच्या उलट्या दिशेनं पुन्हा प्रवास करून जी देशाची गरज आहे, जी समाजाची गरज आहे, ते ओळखून त्यांनी या ऑर्गॅनिक या विषयावर त्यांनी काम चालू केलं. आणि आज अतिशय चांगलं काम या नेचर केअरच्या माध्यमातून उभं राहिलेलं निश्चितपणानं आपण सगळी मंडळी पाहतोय. मला अभिमान आहे की अडचणी आल्या तरी त्यांनी धरलेला रस्ता बदलला नाही. पुन्हा वैभवदादा माझ्यासारख्याला आठवण येती की आपण वेगवेगळ्या पक्षातनं भैया प्रवास करत आम्ही सगळी मंडळी येत असतोय. काल काहीतरी तुमची न्यूज मला बघायला मिळाली, संभाजी पाटलांनी काही वक्तव्य केलं की भैया प्रिन्स आमचे लातूरचे भारतीय जनता पार्टीमध्ये काही येण्याच्या शक्यता आहेत असं TV वर न्यूज ऐकली. आता मी भाजपचा खासदार आहे आणि कार्यक्रम हा जयदेव बर्वेंनी घेतलेला आहे की ज्यांच्याकडं 60 वर्षापासून ज्या वाड्यामध्ये संघाची शाखा लागते त्यांच्या नसानसामध्ये संघाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचं काम आहे. तेव्हा अशा कार्यक्रमाला आलाय आणि मी तुम्हाला त्या बाबतीमध्ये आग्रह न करणं ते यथोचित होणार नाही. तेव्हा
तुमच्यासारख्या कर्तृत्व संपन्न तरुण सहकाऱ्यांनी ज्यांचं नाव महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून प्रभावी छबी ज्यांची आहे, ज्यांनी काम केलं, अशा देशमुख साहेबांच्या पोटी तुम्ही जन्म घेतलेला आहे। तेव्हा या प्रक्रियेमध्ये मी ज्यादा वेळ घेणार नाही, पण पत्रकारांना माझी विनंती आहे, कार्यक्रम आहे जयदेव बर्वेंचा, नाहीतर ही न्यूज व्हॅल्यू तुम्ही करशील आणि कार्यक्रम मूड राहील, नाही असं घडू नये। पण इथं आल्यानंतर मी तो आग्रह करणं गरजेचं आहे, भारतीय जनता पार्टीचा खासदार म्हणून मी तो आग्रह करतो। आणखी एका गोष्टीचं कौतुक मला या निमित्तानं निश्चित आहे की ज्यावेळी देशमुख साहेब वसंतदादा या राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यावेळी देशमुख साहेब गृह राज्यमंत्री होते आणि दुसरे गृह राज्यमंत्री शिवाजीराव देशमुख शिराळ्याचे होते, त्यावेळी दोन गृह राज्यमंत्री होते। आणि साहेबांच्याकडं म्हणजे विलासराव देशमुख साहेबांच्याकडं या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद होतं। आणि अनेक वेळेला मी भाषणातून ऐकलेलं आहे की मराठवाड्यातला एक नवखा मुलगा, दादांनी माझ्याकडे या पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली आणि या जिल्ह्यातून खूप शिकायसारखं मला मिळालं। आणि म्हणून मग साखर कारखाना असेल, शिक्षण संस्था असतील, विविध कामं असतील, हा विकास गतिमान करण्याचं काम खऱ्या अर्थानं सुरुवातीच्या काळामध्ये मला जे धडे मिळाले ते या जिल्ह्यात काम करताना, पालकमंत्री म्हणून काम करताना मला ते मिळाले असं अनेक वेळेला देशमुख साहेब सांगायचे। पण आमच्या बाबतीमध्ये भैया 1-2, 2-3, 3-4, 5-6, 7-8 कारखान्यापर्यंत आपण गेला। म्हणजे जसं म्हणतात भाऊ, मास्तर नापास झाला आणि विद्यार्थी पास झाला, तसं त्यांनी ह्या जिल्ह्यामधून शिकून जाऊन एक अतिशय चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या दृष्टीनं उपयोगी असणारी ही साखर कारखानदारी अतिशय चांगल्या पद्धतीने चालवली आणि त्याचं रूपांतर आपण सगळी मंडळी पाहतोय। त्या कामामध्ये आपले जयदेव बर्वे हे निश्चितपणानं त्या ठिकाणी चांगलं काम करतायत, त्यांच्यावर त्या जबाबदारी त्यांनी दिलेल्या आहेत, त्या निश्चितपणानं चांगल्या पद्धतीनं त्यांच्या हातून या सगळ्या सेंद्रिय शेतीच्या बाबतीमध्ये तिथं काम चाललेलं आपण सगळी मंडळी पाहतोय। मी अधिक वेळ घेणार नाही, कारण प्रत्येकाच्या पुढं 5-5 मिनिटं असं लिहिलेलं आहे। पण एवढी निश्चितपणानं प्रार्थना करतो की ज्या बाबांच्या विषयी तुम्ही कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा कार्यक्रम घेतला आहे आणि बाबांची प्रकृती, बाबांचा उत्साह, त्यांची असणारी ध्येयधोरणं, तत्वानं जगणारी ही सगळी माणसं निश्चितपणानं इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा या परिसराला जयदेव या गोष्टीचा फायदा व्हावा, तुम्ही या परिसरामध्ये सुद्धा चांगलं आणखी काम करण्याचा सगळे प्रयत्न करू, आमदार साहेब आहेत, माझे आमदार साहेब आहेत, आम्ही आहे, सगळे निश्चितपणानं तुमच्या बरोबर राहू आणि या परिसरामध्ये सुद्धा सेंद्रिय काम करण्याच्या दृष्टीनं लोकांना प्रवृत्त करून आपण या लोकांना सुद्धा पुढे नेण्याचा प्रयत्न करूया, एवढी माफक अपेक्षा व्यक्त करतो। पुन्हा एकदा बाबांना या निमित्तानं आणि कंपनीला निश्चितपणानं शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मातीचे मोल जपणारा तपस्वी आदरणीय श्री जयंत वामन बर्वे उर्फ बाबा यांच्या सन्मानार्थ आजचा हा कृतज्ञता सोहळा आपण सारे या ठिकाणी अतिशय आनंदानं संपन्न करत आहोत। या सोहळ्याला उपस्थित असलेले आणि माझे स्नेही आपले लाडके खासदार आदरणीय संजय काका पाटीलजी, ज्यांचे विचार आपण ऐकले, ते आपले लाडके आमदार
आदरणीय अनिल भाऊ बाबरजी, ज्यांचे विचार आपण ऐकले आणि ते काही कार्यक्रम असल्यामुळे आपल्या सगळ्यांची परवानगी घेऊन ते त्या कार्यक्रमासाठी गेले, ते आदरणीय माजी आमदार सदाशिवराव पाटीलजी, जयदेव बर्वे, सौभाग्यवती कामाक्षी बर्वे, बर्वे कुटुंबीय, उद्योगपती माधव गोगटे, लातूरहून खास करून आलेले अभिजीत देशमुख, सारिका देशमुख, रवी काळे, प्रकाश कदम, नेचर केअर या कंपनीचे सारे सदस्य, आणि बाबांना शुभेच्छा देण्यासाठी, त्यांचं कौतुक करण्यासाठी मोठ्या संख्येनं इथे उपस्थित असलेले आमचे सारे निमंत्रित बंधू भगिनी, पत्रकार आणि मित्रांनो, आज विटा इथे येताना मला मनापासूनचा आनंद होतोय. मी जयदेव बर्वे, कामाक्षी बर्वे आणि बर्वे कुटुंबीय यांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. की माझ्या वडिलांच्या मित्राचा कौतुक सोहळा यामध्ये सामील होण्याची संधी तुम्ही मला दिली, याबद्दल त्यांचं आणि आपल्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी मला आभार व्यक्त करावेसे वाटतात. खरं म्हणजे विट्यामध्ये मी या अगोदर प्रवासादरम्यान आलो असेन, पण विटा या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्ताने येण्याचा हा पहिलाच योग माझा आहे. आणि इथे येण्या अगोदर अनेकांना हे मी स्पष्ट करत या ठिकाणी आलोय की हा राजकीय कार्यक्रम नाही आहे, हा कौटुंबिक सोहळा आहे. त्यामुळे या कौटुंबिक सोहळ्यामध्ये कुठलीही राजकीय टिप्पणी संजय काकांची किती जरी इच्छा असली, पत्रकार कितीही टकबकतेनं माझ्याकडे पाहत असले, तरी ती टिप्पणी माझ्याकडनं होणार नाही हे देखील मला विनम्रपणे या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. आणि संजय काका, तुम्ही असं म्हणालात की आजचं मुख्य आकर्षण हे बाबा आहेत, त्यांचं कौतुक आपण या ठिकाणी सारे करतो आहे.
त्यांचं कार्य आपण अनेकांची भाषणं या ठिकाणी ऐकली. खरं म्हणजे त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. ही असामान्य माणसं आहेत. या माणसांनी समाज घडवण्याचं काम केलं आहे. अनेक पिढ्यांबाबत आपण या ठिकाणी ऐकलं. खरं म्हणजे बर्वे घराणं याचा आपल्या सगळ्यांना सार्थ अभिमान आहे. जयदेव, तुम्ही म्हणालात भिन्न विचाराचे, मला नाही वाटत आपण भिन्न विचाराचे आहोत. त्यामुळे हा विचार तुमच्या डोक्यामध्ये का आला हा मला प्रश्न पडलेला आहे. भिन्न विचाराचे रूममेट्स, म्हणजे एका खोलीमध्ये बर्वे आणि देशमुख अनेक वर्ष राहिले. भिन्न विचाराचे असते तर ते राहू शकले असते का? आणि त्यामुळं खरं म्हणजे आज या कार्यक्रमाला मी आल्यानंतर तुमची तर भेट झालीच, पण माझी पुन्हा एकदा माझ्या वडिलांची भेट झाली हे देखील मला विनम्रपणे या ठिकाणी आपल्यापुढे मांडावंस वाटतं. ती भेट यासाठी झाली कारण तुम्ही जे वडील माझे माझ्या समोर उभे केले मी त्यांना या अगोदर भेटलो नव्हतो. आणि आज अगदी मोजक्या शब्दामध्ये जे तुम्ही तुमच्या मनोगतामध्ये व्यक्त केलं किंवा जो अंक तुम्ही प्रसिद्ध केला त्याच्यामध्ये जे तुम्ही लिखाण केलं आहे तो अंक मी घेऊन जाणार आहे. म्हणजे माझे आजोबा, माझे वडील, शेवटी आपण आज आहोत ते आपल्या वाडवडिलांमुळं. बर्वे काय, देशमुख काय, पाटील काय, बाबर काय, आपण आपल्या वाडवडिलांमुळं आहोत. आणि हे जे विसरत नाहीत किंवा याचा ज्यांना विसर पडत नाही तेच खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की समाजाची जोपासना करण्याचं काम त्यांच्या हातून घडत असतं असं मी म्हणालो तर ते चुकीचं होऊ नये. संजय काका, आपण म्हणालात की आदरणीय विलासराव देशमुख साहेब हे सांगलीचे पालकमंत्री, त्या काळामध्ये राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय वसंतदादा पाटील साहेबांनी त्यांना ती संधी दिली. आणि काही राजकीय नेत्यांची छाप आदरणीय विलासराव देशमुख साहेबांवर जी राहिली त्यामध्ये आदरणीय वसंतदादा पाटील साहेबांचं नाव मला आवर्जून घ्यावं लागेल. त्यांच्या आवडत्या मुख्यमंत्र्यांपैकी एक मुख्यमंत्री हे आदरणीय वसंतदादा पाटील असत. आणि मग त्या काळामध्ये
तसं लातूर हे मागासलेलं, तुम्ही संपन्न आहात काका, सांगली सातारा म्हणजे बॉम्बे स्टेटचं नेतृत्व या परिसराने केलं त्या काळात, बॉम्बे स्टेट म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरात जेव्हा एकसंघ होता, बॉम्बे राज्य त्या काळामध्ये, त्याचं नेतृत्व या परिसराने केलं, मराठवाडा लातूर हे तुमच्याकडे पाहून आम्ही खरं म्हणजे शिकलो आणि आजही शिकतोय. शिक्षण असेल, सहकार असेल, उद्योग असेल, हे आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी सांगली सातारा या जिल्ह्यांना त्या काळामध्ये जवळून पाहिलं. त्यांनी प्रेरणा घेतली आणि जे जे नवं ते ते लातूरला हवं ही एक युक्ती आमच्याकडं सुप्रसिद्ध आहे. लातूर पॅटर्न, जे जे नवं ते ते लातूरला हवं. आणि म्हणून त्या युक्तीप्रमाणे आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी त्या काळामध्ये ही प्रेरणा या ठिकाणी घेतली आणि लातूरला विकासाचं रोपटं त्यांनी रोवलं आणि आज आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या विचाराच्या पुण्याईवर, कार्याच्या पुण्याईवर आज आम्ही सारे लातूरकर, आदरणीय विलासराव देशमुख साहेब म्हणजे काही फक्त अमित देशमुख असं नव्हे, आदरणीय विलासराव देशमुख साहेब म्हणजे समस्त लातूरकर असं ते समीकरण आहे. तुम्हाला माहिती आहे संजय काका साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा MH 24 लातूरचं कार रजिस्ट्रेशन, MH 24 ती 10 वर्ष महाराष्ट्रामध्ये MH 24 या गाडीला कुणी कधी अडवलं नाही. असं हे नातं आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी घडवलं आणि तुम्हाला माहिती आहे तुम्ही त्यांचे सहकारी राहिला आणि सगळीच मंडळी, खरं म्हणजे तुम्ही मला तुमच्या घरी या म्हणताय पण तुम्ही स्वघरी यावं असं जर मी म्हणालो तर तेच संयुक्तिक ठरेल. आणि मला विश्वास आहे की बर्वे वाड्यातनं निश्चितच या कल्पनेवर शिक्कामोर्तब होईल. याबाबत माझ्या मनामध्ये शंका नाही. बर्वे वाडा म्हणजे कितीही वादळं आली, कितीही वारं आलं, वाडा तो तिथंच होता. तसंच लातूरचा देशमुख वाडा, कितीही वादळं आली, कितीही वारं आले तरी तो तिथंच राहणार. आणि आपण म्हणालात श्रीमंत घराणं, म्हणजे माझ्या आजोबांना वडिलांना तुम्ही त्या काळामध्ये तुम्ही एक तसा उल्लेख केला, संस्कारानं श्रीमंत. शेवटी श्रीमंती कशाची असली पाहिजे? ती संस्काराची. आणि संस्काराने श्रीमंत. आज याच विचाराची देवाणघेवाण आपण या व्यासपीठावर करतोय. तर म्हणजे बाबांनी जे काम केलं हे काम सोपं नाही. भारतामध्ये काही बोटावर मोजणे इतकी व्यक्तिमत्व असतील ज्यांनी हे शिवधनुष्य पेललं आहे. संजय काका
अनिल भाऊंना माझी विनंती आहे, खरं म्हणजे बाबांचा सन्मान जर करायचा असेल तर आता तुमचं चालतंय. त्यामुळं दिल्लीमध्ये तुमचं वजन वापरा, मुंबईमध्ये तुमचं वजन वापरा, आणि जयंत वामन बर्वे यांना पद्मश्री कसा मिळेल? यासाठी तुम्ही जर प्रयत्न केले तर खऱ्या अर्थानं विट्याचा सन्मान, सांगलीचा सन्मान, महाराष्ट्राचा सन्मान, शेतकऱ्याचा सन्मान हा आपल्या हातून घडेल. आणि आता संजय काकांनी ते डोक्यात फिट केलं आहे आणि मला विश्वास आहे की त्या दिशेनं त्यांनी काही पावलं उचलली तर त्यात निश्चित यश मिळेल, याबाबत माझ्या मनामध्ये कसली शंका नाही. शेवटी या व्यक्तिमत्वाचं जर कौतुक नाही झालं, त्यांच्या कार्यावर जर शिक्कामोर्तब नाही केला, हे कार्य पुढं कसं जाईल?